व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय वळसे पाटील साहेब, राजकारणामधले फार थोड्या व्यक्ती अशा आहेत की ज्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांचं कार्य पाहिल्यानंतर त्यांना वंदन करावं असं वाटतं, त्यापैकी वळसे पाटील साहेब आहेत. पुण्यामधला एक विद्यार्थी दशेपासून पुण्यामध्ये राहिलेला आणि पुण्यामध्ये वाढलेला माणूस जेव्हा ग्रामीण भागातून आलेल्या नेतृत्वाविषयी चांगले शब्द वापरतो तेव्हा त्या नेतृत्वामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचे गुण असावे लागतात. आणि त्यांनी त्या गेले 20-30-40 वर्षामध्ये ज्या प्रकारे तुमच्या भागामध्ये कार्य केलेलं आहे आणि ते कार्य करत असताना महाराष्ट्रामध्ये राजकारण वेगळ्या प्रकारे करू शकतो, विचार मांडू शकतो आणि मित्रसुद्धा जोडू शकतो असे सांगणाऱ्यांपैकी आपण आहात आणि तुम्ही रोटरीचे सदस्य आहात हे आमचं खूप भाग्य आहे साहेब. माजी अध्यक्ष आणि इनकमिंग अध्यक्ष शेखरनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब हे हाडाचे वकील आहेत, पण मला एक आश्चर्य वाटलं की बाळासाहेबाने पाण्याचा विषय कसा घेतला. म्हणजे जर एखादा पाण्याचा प्रोजेक्ट घेणारा माणूस पाण्यामध्ये नसेल तर पाण्यात पडल्यानंतर त्याला कळतं की बाबा पाणी किती खोल आहे ते. बाळासाहेब तुम्ही जो विषय घेतलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, यानंतरचं युद्ध होईल का नाही मला माहीत नाही, पण आत्ता जे चालू आहे ते पाण्यावरनंच सगळं चालू आहे. म्हणजे असे आपण कुठे म्हणतोय, म्हणजे जर पाऊस 10 दिवस उशीरा आला असता तर ते युद्धमय स्थिती होती पुण्यामधली आणि सर्व भागामधली. म्हणजे त्यामुळे युद्ध होईल का नाही माहीत नाही आहे, परंतु युद्ध चालू आहे आणि ते तहयात चालू राहणार आहे, कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाण्याचा सोर्स जो आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. माझाही थोडाफार त्यामधला अभ्यास आहे. पुण्याच्या आजूबाजूची धरणं जी आहे त्या धरणाविषयीचा अभ्यास आहे, पाणी कसं वापरावं आणि पाणी कसं वापरू नये ह्याच्याविषयीचा अभ्यास आहे. परंतु आपल्याकडचे खूप द्रष्टे आपले मुख्यमंत्री होऊन गेले वसंतदादा पाटील, त्यांनी खूप चांगली एक छोटी आणि साधी योजना दिली होती की पाणी आडवा आणि पाणी जिरवा. म्हणजे असे महाराष्ट्र काही गोष्टी साध्या असल्या की विसरतो, त्याच्यापैकी एक ती योजना होती. पण आता परत एकदा त्याला चांगले दिवस आले असं म्हणूया आणि ते चांगले दिवस आपल्याला चांगलं पाणी देतील, पिण्यासारखं पाणी देतील. तुम्ही फार लकी आहात, ह्या भागातले सोकंना तुम्ही फार लकी आहात, तुमच्याकडे पाणी मुबलक आहे, तुमच्या भागामध्ये पाऊसही खूप चांगला पडतो आणि खूप धरणंही चांगली आहेत. अर्थात ह्याचं सर्व श्रेय जे नेते ह्या भागातून आलेले आहेत त्या सगळ्या नेत्यांचं आहे. आणि परत एकदा मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की हा क्लब मी गेले मला वाबळेसाहेब दिसतात ह्या ठिकाणी, त्यांनी सुरू केलेला हा हे अपत्य आहे आणि आता ते खूप मोठं झालेलं आहे. मी गेले 10-12 वर्षे ह्या क्लबमध्ये येतोय. माझ्या वेळेचा प्रेसिडेंट, मी ज्याला गव्हर्नर होतो त्याला आशिष प्रेसिडेंट होता, आशिषच्या नंतर सचिन, बाळासाहेब हे सगळे माझ्या मित्रपरिवारामध्ये आहेत. अजय हा माझ्या मित्रपरिवारामधला आहे, दादा आहे तुमचे सिनियर रोटेरियन आहेत. या सर्वांच्या समोर मला सांगावं असं वाटतंय की मनसरकमध्ये मी 10 वर्षानंतर आलो आहे, पण ह्याचा मला खूप आनंद होतोय. कारण का? कारण ह्या क्लबची झालेली प्रगती ही खूप चांगल्या प्रकारे मी पाहतोय, एक ऑब्झर्व करतोय. त्याच्यामध्ये अर्थातच आमचे जुने मित्र डॉक्टर साळी आहेत. साळी, तुम्ही जे कार्य करताय, मी पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जे कार्य करताय डॉक्टरकीच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काम करताय इतरांच्यासाठी ते खूप मोठं आहे आणि ते रोटरीला मान्य आहे आणि रोटरीच्या बरोबर जाणार आहे, म्हणून तुम्ही सुद्धा ह्या क्लबचे मेंबर आहात हे खूप आमचं भाग्य आहे. मी या ठिकाणी काही गोष्टी मला सांगाशा वाटतात की पाण्याचा विषय निघाला म्हणून वळसे पाटील साहेब, मी काही वर्ष जर्मनीमध्ये होतो आणि जर्मनीमध्ये त्यांच्याकडे पोल्युशनच्या बाबतीत एक साधा एक पेजचं डॉक्युमेंट आहे की आपल्या भागामधलं पोल्युशन कसं कमी करावं. जर्मनीमध्ये नद्या खूप आहेत आणि जर्मनीमधले ज्या ज्या नद्यांच्या काठी कारखाने आहेत त्या कारखान्यांना फक्त एकच नियम दिला जातो, तुम्ही काय करायचं, तुम्ही कारखाना घाला, नदीच्या शेजारी तुमचा कारखाना असायला हरकत नाही आहे, परंतु तुम्हाला लागणारं जे पाणी आहे ते पाणी डाऊनस्ट्रीममधून तुम्ही घ्यायचं, अपस्ट्रीममधून घ्यायचं नाहीत. म्हणजे असं
तुम्हाला जे काही नदीमधलं जे आहे, नदी जेव्हा बाहेर जाते गावाच्या, जाणाऱ्या पाण्याचा तुम्ही परत वापर करा म्हणजे असं म्हणजे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की त्या कारखान्याची एक जबाबदारी येते की त्या कारखान्याला पोल्युशनचे बाकीचे कोणतेही नियम लागू नाही आहेत. ते पाणी वापरू शकतात, परंतु कुठलं पाणी वापरू शकतात की जे नदीच्या पलीकडे जाणारं आहे, त्यांच्या कारखान्याच्या पली, म्हणजे त्यांना ते शुद्धच ठेवावं लागतं. इतकं साधं आणि सोपं डॉक्युमेंटेशनचं मी स्वतः पाहिलेलं आहे. माझ्या मते पाण्याच्या बद्दलचा आपल्याकडचा असणारा जो आपण ज्या प्रकारे पाणी वापरतो किंवा ज्याचा उपयोग करून आपण जीवा आपल्या पिण्याच्या पाण्याची खूप चिंता असते, परंतु पाणी वापरल्यानंतर काय होतं ह्याच्याविषयी आपल्याला चिंता नसते. पुण्यामध्ये तर हा विषय खूप मोठा आहे. असं म्हटलं जातं की पुणेकर भारतामधलं सर्वात जास्त पाणी पुणेकर वापरतात म्हणजे, आणि मी ते मान्य करतो. अराउंड 300 लिटर्स पर डे पर पर्सन हे पुण्यामधलं वापराचं कन्झम्पशन आहे. ते पाणी कसं चांगलं वापरता येईल ह्याचा विषयीचा विचार बाळासाहेब तुम्ही करताय, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. पण ह्या ठिकाणी सांगावं असं वाटते मला की ह्या सर्व ह्याच्यामध्ये रोटरी कुठे चालली हाही विचार करा म्हणजे. रोटरीला 115 वर्ष कम्प्लीट होत आहेत. आता रोटरी ह्यानंतर काय करणार आहे? रोटरीकडे आता पोलिओ होता, पोलिओची मोहीम संपलेली आहे. आता लिटरसीबद्दल आपण बोलतोय, गेले 10-11 वर्ष आपण लिटरसीविषयी बोलतोय. तुमच्याही क्लबने ई प्रोग्रॅमिंग किंवा ई लिटरसी किंवा ई लर्निंग किट्स ह्याच्याविषयी खूप मोठं कार्य केलेलं आहे. पण लिटरसी याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे? लिटरसीमध्ये लिटरसी कुठे पुढे जाणार आहे? आज आता आपल्याकडे अशी परिस्थिती आलेली आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्याविषयीचा खूप मोठा अभ्यास होऊ लागलेला आहे की माणसामध्ये, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, की तो माणसामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की पुढच्या 10 वर्षामध्ये मॅन अँड मशीन विल बी ॲट द क्रॉस रोड्स, म्हणजे कदाचित मशीन माणसापेक्षा पुढे जाणार आहे. तर अशा वेळेला आपण जी सर्व्हिस देण्याचा आपण जो प्रयत्न करतो लोकांना, त्या सर्व्हिस फॅक्टरमध्ये, सर्व्हिस प्रायजामध्ये, मेथडमध्ये खूप बदल होणार आहेत. तुम्हाला जर त्या मेथडमध्ये, त्या बदलामध्ये जर सामील व्हायचं असेल, तर आजपासून त्याचा विचार करायला पाहिजे. पूर्वी असं होतं की बऱ्याच वर्ष लागायचे बदल व्हायला, पण आज असं होणार आहे, आज असं होतंय की ते बदल आपल्यामध्ये आणि जनमानसामधले बदल आहेत ते फटाफट होत आहेत. आता तुम्हाला आता असा प्रश्न विचारू शकणार नाही कोणी की आता आम्हाला आधीच्या पार्टीला तुम्ही 60 वर्ष दिलीत, आम्हालाही 60 महिने द्या. नाही, आता असं होणार आहे की रोटरीला 115 वर्षामध्ये जे रोटरीने केलं नाही ते कदाचित पुढच्या 5 वर्षामध्ये रोटरीला करावं लागणार आहे, पुढच्या 10 वर्षामध्ये करावं लागणार आहे. त्याच्या त्या गतीला आपण योग्य राहू शकू का? जर तुम्ही राहू शकला नाहीत तर कदाचित रोटरी विल बी इररिलेव्हंट इन द फ्युचर. हा विचार आपण करणं खूप गरजेचं आहे. कारण का की प्रत्येक संस्थेच्या विचारांना एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन जे कर्तृत्व विचार करतं तेच जास्त चांगल्या प्रकारे टिकू शकतं. माझ्या मते हा विचार खूप महत्त्वाचा होणार आहे. पुढच्या 3-4 वर्षाचे तुमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी हा विचार करावा की बदलणाऱ्या काळाप्रमाणे मी बदलणारी सेवा कशी देऊ शकेल. बाळासाहेब, हा विचार तुमच्याकडचा सगळा मित्रपरिवार पाहिला, तुमचं नेटवर्क पाहिलं, या वर्षीची थीमसुद्धा तुमच्या वर्षीची तीच आहे, रोटरी कनेक्ट्स द वर्ल्ड. तुम्ही ज्या प्रकारे, रोटरी म्हणजे काय हो, तुम्ही आणि मी म्हणजे रोटरी आहोत, म्हणजे तुम्ही जे कनेक्ट करणार आहात, तुम्ही जे कनेक्ट केलेलं आहेत, तुमचा जो मित्रपरिवार ह्या ठिकाणी आलेला आहे, तुमच्या शाळेमधले मित्र आहेत, कॉलेजमधले मित्र आहेत, तुमच्या व्यवसायामधले मित्र आहेत, हे सर्व मित्र आपण ज्याला एकत्र करतो त्याला रोटरी कनेक्ट्स होतं. आणि आज ते कनेक्शन जे आहे ते कनेक्शन जितकं स्ट्रॉंग करता येईल ह्याच्याकडे तुम्ही विचार करावा. पण मला असं वाटतं की शेवटच्या काही 4-5 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत तुम्हाला व्यक्त करतो की मला आत्ता कोणीतरी सांगितलं की गेले, हां, शेखरनी सांगितलं की 10 वर्ष झाले तरी मी अजूनसुद्धा रोटरीमध्ये ॲक्टिव्ह आहे, असं शेखरला म्हणायचं होतं. म्हणजे तुला आज यासाठी मला बोलवलं, त्या अर्थी म्हणजे की गेले 10 वर्ष खरंच आहे, 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाल्यानंतर मी अजय सचिनशीसुद्धा बोलताना बोललो, अरे सचिन तू कशाला बोलवस आता, की माझे विचार तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला ऐकलेले आहेत, परंतु तुम्हाला परत जर ऐकायचे असेल तर तुम्हाला वेगळ्या प्रकारे ते ऐकावे लागणार आहेत. मित्र, माझं करिअर
की माझ्याला आपण समाजसेवेचं करिअर अतिशय साध्या सोप्या माणसाकडे मी केलं, त्यांचं नाव म्हणजे बाबा आमटे. बाबा आमटेंकडे जाणं हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं. त्यांनी जे माझ्यावर संस्कार केले आणि त्या संस्कारांच्यामध्ये म्हणजे विकास असो किंवा प्रकाश असो, हे ही दोन मुलं जी बाबांची होती, त्या मुलांच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी काही महिने करायचो. आणि आज ज्या ठिकाणी प्रकाश आहे, मी तुम्हाला अभिमानाने सांगेल की आज ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाखानी आमटे आहेत भामरागड सोमनाथ वगैरे त्या भागामध्ये. त्या भागामध्ये गेले पहिले जे 100 व्हॉलेंटियर गेले होते त्याच्यापैकी एक मी होतो. त्याचा मला खूप अभिमान आहे. अभिमान याच्यासाठी आहे की ते झालेले संस्कार जे होते, दॅट इज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी अँड दॅट इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स समथिंग डिफरंट हॅपन इन माय लाईफ. आणि त्यानंतर मी रोटरॅकमध्ये आलो, त्यानंतर मी रोटरीमध्ये आलो. माझ्यामध्ये बाबांनी पहिलं जे बाबा आम्ही बरेच वर्ष पुण्यामधली बरीच मुलं बाबांच्याकडे जात होतो, त्याला बाबांना बाबा म्हटले अरे तुम्ही दरवर्षी येता, तुम्ही कशासाठी येता इकडे? तर आम्ही म्हटलं की काही तिथे काय होतं की तेव्हा अशी परिस्थिती होती की कोणीतरी बघ रस्ता तयार कर, त्याला खडी वापर, काहीतरी भिंत बांध वगैरे, अशा प्रकारचे आम्ही श्रमदानाची कामं करत होतो. बाबा म्हटले अरे तुम्ही श्रमदान करत राहिलात, तुम्ही श्रमदानच करत राहाल म्हणजे असे, पण तुम्ही ह्या ठिकाणी आलात तर तुम्ही स्वतःचा शोध घ्या. तेव्हा मला शोध घ्या हा शब्द माहीत नव्हता, शोध घ्या याचा अर्थ माहीत नव्हता, पण तो आता नंतर नंतर कळू लागला की जर माणूस स्वतःचा जर शोध घेऊ लागला की जो रोटरीमध्ये कळतो आपल्याला, की रोटरीमध्ये आल्यानंतर मला काय समजलं की मी माझा मी आपली जी बहिणाबाई आहे त्या बहिणाबाई म्हणते नेहमी की बहिणाबाईचं एक खूप छान ओवी आहे त्याच्यामध्ये अरे माणसा माणसा तू कधी होशील माणूस रे, म्हणजे असं मला काय केलं रोटरीने, तर रोटरीने मला माणूस करायला शिकवलं, माणसाला ओळखायला शिकवलं, माणूस उभायला लावलं मला. हंबल, रोटरी मेड मी हंबल. आणि हंबलनेस जो आहे ना, हा हंबलनेस क्रिएटिव्हिटीसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्यामध्ये काहीतरी तुम्ही जरी काही निर्माण करणार असाल तर पहिल्याप्रथम तुम्हाला हंबल असावं लागतं आणि तो हंबलनेस तुम्हाला रोटरी देते. हा पहिला रोटरीचा पहिला गाभा आहे की पहिलं काय देते. आय स्टार्टेड थिंकिंग की मला रोटरीने गेल्या 30-31 वर्षामध्ये काय दिलं, तर मला बेसिकली वेन एव्हर आय मीट माय रोटरियन फ्रेंड दे मेक मी हंबल. वेन एव्हर आय मीट डॉक्टर साळे मला असं वाटतं की अरे ते डॉक्टर जे काम करत आहे ते मी नाही करत आहे. कारण का की त्यांच्याकडे असणारे जे व्यावसायिकता आहे ते वापरत आहे समाजासाठी. आपल्याकडे असणारी जी व्यावसायिकता आहे ती समाजासाठी वापरणं म्हणजे रोटरीचं काम. साधी सोपी डेफिनेशन आहे म्हणजे असे. मग त्या डेफिनेशनमध्ये मला कधीतरी विवेकानंद दिसतात. विवेकानंदाने एका ठिकाणी म्हटले ऑल द पॉवर इज विदिन यू. स्वामी म्हणतात ऑल द पॉवर इज विदिन यू. You have to rather, you have to believe that you are strong. And nantar Swami Shivti asa manta tya tikani ki stand up and express the divinity within you. हा डिव्हिनिटी हा शब्द मला स्वामींनी घेतलेला खूप आवडतो. डिव्हिनिटी म्हणजे तुमच्यामध्ये असणारे जे देवत्व आहे, देवत्वाचा जो अंश आहे तो एक्सप्रेस करायला हवा. माझ्यामध्ये रोटरी हॅज गिव्हन मी द प्लॅटफॉर्म टू एक्सप्रेस डिव्हिनिटी विद इन मी. मला एक दिवस तरी तिने बाबा आमटे केलं, एक दिवस तरी तिने मला मदर टेरेसा होण्याचा संधी दिली. अशी संधी जी संस्था तुम्हाला देते त्या संस्थेला नमन करून, त्या संस्थेच्या बरोबर जाऊन आणि त्या संस्थेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जाण्याचा धर्म म्हणजे रोटरीचा धर्म. मला विचारलं तुझा धर्म कुठला, तर माझा धर्म हा रोटरीचा आहे. रोटरी म्हणजे काय माहिती का, रोटरी समथिंग काय वेगळी काही नाही आहे. रोटरी जस्ट लाईफस्टाईल. माझ्या दृष्टीने रोटरी इज लाईफस्टाईल. मी जे काही करतो ते त्या रोटरीच्या चष्म्यातून करतो म्हणून मला ती रोटरी भावते. रोटरी साधी सोपी आहे. रोटरी फक्त सुटाबुटातल्या लोकांची आहे असं नाही. फक्त रोटरी, हां रोटरी एकच आहे. आम्ही रोटरीमध्ये येतो आणि आम्ही आमच्या स्वतःचे पैसे रिसोर्सेस खर्च करतो आणि ते खर्च करत असताना आम्ही देशसेवा समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचबरोबर बाळासाहेबांसारखे एखादा प्रेसिडेंट येतो आणि तो रिसोर्सेस रोटरीला आणतो आणि ते रिसोर्सेस म्हणजे आमच्या समोर असणारे प्रश्न सोडवण्यासाठी असणारे हात आहेत म्हणजे असे. सो ते हात जेव्हा एकत्र येतात तेव्हा रोटरी कनेक्ट्स टू द वर्ल्ड होते म्हणजे असे. आणि ते कनेक्शन रोटरीचं जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. पण बाळासाहेब स्वामी म्हणतात त्यामुळे मला विवेकानंदांच्या बद्दल खूप आदर आहे आणि मी त्यांचा खूप जवळ अभ्यास केलेला आहे.
स्वामी जेव्हा लहान होते, नरेंद्र होते, तेव्हा त्यांच्याकडे रामकृष्ण परमहंस त्यांच्या घरी आले होते. तर त्या घरी आल्यानंतर हा माणूस, हा मुलगा खिडकीमध्ये उभा होता आणि रामकृष्ण परमहंसांचं व्याख्यान सुरू होतं, आतमधल्या बाजूला प्रवचन सुरू होतं. आणि रामकृष्ण परमहंस त्यांना सांगत असतात सगळ्या लोकांना की मी देव पाहिलाय, असं म्हणतात ते, मी देव पाहिलाय असं वाक्य करतात. हा नरेंद्र हा मुलगा असतो, तो म्हणतो अरे ह्या माणसाने देव पाहिलाय. म्हणून ते जेव्हा परत रामकृष्ण परमहंस परत जातात, त्यानंतर बेरूळच्या मठामध्ये हा मुलगा जातो आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की येस, मला, मी तुम्हाला भेटायला आलो आहे आणि मी भेटायला का आलो आहे तर मला सांगा की तुम्ही देव पाहिलाय तर मला देव दाखवा, तुम्ही देव पाहिलायत ना मला देव दाखवा. मग देव दाखवा म्हटल्यानंतर ते म्हणतात की संध्याकाळी ये. म्हणतो दिवसभर तो मुलगा तिथेच बसलेला असतो आणि संध्याकाळी परत जातो. तो म्हणतो की उद्या सकाळी ये. सकाळी गेल्यानंतर म्हणतात की संध्याकाळी ये. असं करून तीन एक दिवस होतात. चौथ्या दिवशी मात्र स्वामी, जेव्हा स्वामी नव्हते नरेंद्र होते, ते परमहंसांना म्हणतात की आता जर तुम्ही मला सांगितलं नाही तर माझा तुमच्यावरचा विश्वास जाईल. पण परमहंसांना माहीत असतं की हा त्यांचं कार्य पुढे घेऊन जाणारा मुलगा आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला म्हणतात की थांब. म्हणून ते एका देवळामध्ये घेऊन जातात आणि देवळामध्ये गेल्यानंतर तिथे एक काडीपिटी असते. त्या काडीपिटी घेतात आणि काडीपिटीमधली एक काडी काढतात. ते म्हणतात की ह्याच्यामध्ये अग्नी आहे का? आहे. दिसतोय का तुला? नाही. मग ती काडी ओढतात. ओढल्यानंतर तो अग्नी दिसतो. तो म्हणतात की कुठलाही देव दिसायचा असेल तर संघर्ष हा करावा लागणार आहे. देव तुला संघर्षाशिवाय दिसणार नाही. तुम्हाला सेवा केल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी मेवा खाता येईल. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला देव दिसणार नाही. नंतर त्याच वेळेला परमहंस त्या देवळाच्या पलीकडे जातात, भिंतीच्या पलीकडे जातात आणि नरेंद्रला हाक मारतात. अरे नरेंद्र, तू कुठं आहेस? नरेंद्र म्हणतो की हो, मी इकडे ह्या बाजूला आहे. मी तुला दिसतोय का? नाही दिसत. तसंच देवाचं आहे. देव आहे पण देव दिसत नाही. जेव्हा रोटरीच्या तुम्ही ह्या आनंद यात्रेमध्ये येता तेव्हा इथे कुठे कुठेतरी तुम्हाला अशा प्रकारे सेवेतून देवाचं अस्तित्व दिसतं आणि मग तुमच्यामधलंही देवत्व जागृत होतं. आणि माझ्या मते गेल्या 30 वर्षामध्ये काय मला दिसलं असेल, काय मला भावलं असेल, तर हे साधेपण, रोटरीमधलं हे साधेपण, ह्या साधेपणामध्ये मला मित्र मिळाले. आज तुम्ही मला बोलवलं, तुम्ही मला माझे विचार ऐकलेत. आज दिलीप वळसे पाटीलसारखे एक सिनियर आपल्याकडचे जे राजकारणी आहेत तेही ह्या व्यासपीठावर आहेत, त्यांचंही भाषण मला ऐकायचं आहे. पण ह्या सर्व प्रवासामध्ये भेटणाऱ्या लोकांची जर मी लिस्ट काढली तर त्या लिस्टमध्ये असं दिसू शकेल की अरे हूज हू इन इंडिया वॉज देअर ऑन द डायस विथ मी. आणि मला त्याचे आय टेक प्राईड इन रोटरी बिकॉज रोटरी हॅज गिव्हन मी अपॉर्च्युनिटी टू बिलॉंग टू दिस पर्टिक्युलर केडर. आणि त्याच्यासाठी रोटरी खूप महत्त्वाची आहे. सो माझ्या रोटेरियन मित्रांना माझं स्पष्ट सांगणं आहे की अरे तुम्ही इथं याल ना, की आल्यानंतर तुम्हाला आनंद तर मिळेल, उत्साह तर मिळेल, पण त्याहीपेक्षा जास्त आयुष्यभर पुरणारा खजिना मिळेल तुम्हाला. यू विल एन्जॉय द रिचनेस ऑफ द कल्चर अँड सर्व्हिस अबाउट सेल्फ. माय फ्रेंड्स, जाता जाता फक्त एकच सांगतो, बादशाह बिरबल यांच्या कथा सगळ्यांना आपल्याला आवडतात, मलाही त्यांच्या कथा खूप आवडतात. पण ह्या कथेमध्ये बादशाह बिरबल आणि राणा प्रताप असं एक तिसरं त्यामध्ये पात्र आहे. जेव्हा अकबर बादशाह आणि राणा प्रताप यांचं युद्ध झाल्यानंतर तह होतो, त्या तहामध्ये घडलेल्या तहाची बोलणी चालू असतात. एक शामियाना असतो, त्या शामियानामध्ये राणा प्रताप, अकबर आणि बिरबल आणि सर्व तह करतात, तहाच्या अटी मान्य होतात. आणि त्यानंतर अकबर बादशाह राणा प्रतापजींना म्हणतात की राणाजी, तुम्ही शूर आहात हे मला माहीत आहे, पण तुमच्या शूरतेची एखादी करामत मला दाखवा. म्हणून त्या ठिकाणी त्या शामियान्यामध्ये एक गदा ठेवली जाते, लोखंडाची गदा असते. आणि असं सांगितलेल्या इतिहासामध्ये हा साधारणपणे 1560 ते 1580 पिरियड होता हा पिरियड. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे असं की त्यावेळेला राणा प्रतापजींची तलवार होती ती 48 इंच लांबीची तलवार होती ती, म्हणजे आणि ती तलवार ते काढतात आणि डोळ्याचं पाहतं, लवतं न लवतं हर हर महादेव करून गदेवर वार करतात आणि गदेचे 2 तुकडे करतात. हे झाल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात. टाळ्या झाल्यानंतर राणा प्रताप अकबराला म्हणतात की बादशाह, तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे योद्धे आहात, मग तुम्ही सुद्धा काहीतरी करामत करून दाखवा.
म्हणून एक तेव्हा अकबर सांगतो की एक उशी म्हणतात, एक अशी मऊ अशी उशी असते, त्या उशीला उशी आणली जाते आणि ती उशी एका सैनिकाला धरायला लावतात. आणि अकबरकडे जांबिया अकबर हा जांबिया चालवण्यामध्ये खूप तरबेज असतात अकबर भाषा. तो तो जांबिया काढतात आणि ते उशीचे दोन भाग करतात, दुसरा भाग कुठे जातो तो कळत नाही. म्हणजे असं सगळेजण टाळ्या वाजवतात की एक माणूस किती चफलाईने अशा प्रकारे वार करू शकतो. मग तिसरा एक तिथला एक योद्धा असतो जो तिथे चतुर म्हणून असतो, तो म्हणजे बिरबल असतो. तो मग बिरबलाला म्हणतात की बिरबल तुम्ही आता काहीतरी कमाल करून दाखवा, तुम्ही काहीतरी करा. तर ते बिरबलाचं जे आहे ना, म्हणून मला असं नेहमी वाटतं की तो बिरबल जो आहे ना तो रोटेरियनसारखा असतो, तो खूप हुशार असतो. त्याला माहीत असतं की तो युद्धही करू शकणार नाही, तह केला तर तहातल्या अटी कदाचित तो लिहू शकेल, पण त्याच्याही व्यतिरिक्त जाऊन परत बिरबल एक वेगळ्या प्रकारची चतुराई करू शकतो हे दाखवलं त्याने. की बिरबलाने सांगितलं त्याला, अरे ती उरली दुसरी जी उशीचा जो दुसरा जो भाग आहे तो घेऊन ये. आणि तो घेऊन येतात आणि नंतर तो एक सुई दोरा घेतो आणि तो सुई दोराने ती सगळी उशी परत शिवतो. सो दोन भाग झालेले असतात, ते एकच भाग होतो. आणि नंतर सांगतो शोधाला की हा धागा हा टाका कुठे टाकलाय तो मला दाखवा. मित्र, तो धागा टाका जो टाकलेला असतो तो दिसत नाही. माझ्या मते रोटेरियनचं हेच काम आहे. जेव्हा समाज दुभंगलेला असतो, समाज दुःखी असतो, कष्टी असतो, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्याची सेवा करा की ती सेवा केली आहे हेही दाखवता कोणाला कळताना. मी आणि त्या ठिकाणी रोटरीची महती तुम्हाला कळेल की अशा प्रकारचा जो विचार करणारा बिरबल आहे तो प्रत्येक रोटेरियनमध्ये आहे आणि प्रत्येक समाजाला याची गरज आहे. ह्यानंतरच्या काळामध्ये तर ती जास्त गरज लागणार आहे असं मला स्वतःला वाटतं. की जो माणूस समाजची मनं एकत्र करू शकेल, समाज दुभंगन करणारे विचार अजून आज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण समाज एकत्र आणण्यासाठी जे करायला पाहिजे ते कार्य रोटरी करते आणि ते कार्य रोटरीने करावं आज उद्या परवा आणि कधी हेच कार्य रोटरी करत राहणार आहे. मित्र, परत एकदा तुम्ही सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, प्रेमाने बोलवलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.